ठेवूनच ठेवावं आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला की त्यानंतर त्यांचा अंतिम निर्णय द्यावा. हे एक राज्यघटनेचा प्राध्यापक म्हणून माझं अनालिसिस आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचा विचार मी याच्यात केलेला नाही. पण सर एक प्रश्न, फक्त निकष काय असतील की बाबा निकाल आज उद्या परवा कधीही लागेल, पण निवडणूक आयोग निकष कुठले तपासेल की कुठलं चिन्ह कुणाला आणि नाव कसं ते? आता कसं असतं, यावर ही काही पहिल्यांदाच फूट पडलेली नाही भारतात. आतापर्यंत अनेक पक्ष फुटलेले आहेत अगदी काँग्रेसपासून. दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. एक तर त्या पक्षाचे आमदार खासदार किती आहेत ते बघावं लागतं, आणि दुसरं पक्षावर पकड कोणाची आहे, ऑर्गनायझेशन जी असते पक्षाची त्याच्यावर पकड कोणाची आहे हे लक्षात घ्यावं लागतं. आता इथे विचित्र स्थिती अशी झाली आहे की शिंदे गटाकडे आमदार खासदार जास्त आहेत, उघड आहे अगदी. पण शिवसेना पक्षाचं जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्यावर कोणाचा आत्ता अधिकार आहे हे अजून सुस्पष्ट झालेलं नाही, त्यामुळे ते आधी आपल्याला ठरवावं लागेल. त्याचं म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अनालिसिस असं आहे की एखादा मनुष्य जेव्हा निवडून येतो तेव्हा तो त्याच्या प्रभावाखाली निवडून येत नाही, तो ज्या पक्षाच्या तिकिटावर उभा असतो त्या पक्षाच्या प्रभावाखाली तर त्या आयडिओलॉजीकरता लोक त्याला मतं देतात. तर तिथे निवडून आल्यानंतर तुम्ही बाहेर पडलात तर तुम्ही माझ्या मते राजीनामा देऊन पुन्हा लोकांकडे जायला पाहिजे की आम्हाला पुन्हा निवडून द्या म्हणून. तसं झालेलं नाही इथे. इथे हे लोक बाहेर पडलेत आणि आमचाच पक्ष शिवसेना असं म्हणत आहेत. तर या सगळ्याचा विचार सुप्रीम कोर्टाला आणि इलेक्शन कमिशनला करावा लागेल. सर उद्धव, एक होतं, उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख पदाची मुदत संपली होती तेव्हा तुम्ही असं सांगितलं होतं की असा एक पायंडा आहे की जोपर्यंत नवीन कोणी येते तोपर्यंत आहे तेच कंटिन्यू ठेवतात. आता परत त्याचा निर्णय थोडा लांबणीवर झालाय, मग अशा सिच्युएशनमध्ये आपण काय अपेक्षा ठेवू शकतो? योग्य प्रश्न अशा करता विचारला की गेल्या काही दिवसांमध्ये लॉ कॉन्फरन्सेसमध्ये सुद्धा हाच प्रश्न विचारला गेला होता. ज्यावेळी तिथे कायदा नाही आहे, स्पेसिफिक कायदा त्या राज्यघटनेत लिहिलेला नाही आहे शिवसेनेच्या अशी माझी कल्पना आहे. तसं जर का असेल तर ज्याला सामान्य कायदा म्हणतात. एक उदाहरण फक्त तुम्हाला देतो की आता राज्यपाल आहेत, राज्यपालांची मुदत 5 वर्षाची असते, परंतु पुढचे राज्यपाल जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत ते पहिले राज्यपाल चालू राहतात. राज्यपालच नाहीत असं राज्याला होऊ शकत नाही. तसंच तोच तत्व जे आहे ते इथे लागू होतं की जोपर्यंत निवडणूक होते किंवा पुढचा प्रमुख येत नाही तोपर्यंत उद्धव ठाकरे तिथे राहणार असं मला प्रथमदर्शनी वाटतंय. अर्थात याच्यावरही सुप्रीम कोर्ट आणि इलेक्शन कमिशन योग्य तो निर्णय देतील. अर्थात हे निर्णय बाहेर आले की पुन्हा त्याचं शवच्छेदन करायला आपण आहोच. म्हणजे तुम्ही कायद्याचा उल्लेख केला, म्हणजे पक्षाच्या घटनेत तशी तरतूद नाही का कायदा स्वतंत्र? नाही नाही, पक्षाच्या घटनेत माझ्या कल्पनेप्रमाणे काही तरतूद नाहीये की नवीन आलेच नाही तर त्यांनी काय करायचं. मी तुम्हाला जनरल सांगितलं, राज्यघटनेमध्ये 156 कलमाखाली हे स्वच्छ लिहिलेलं आहे की राज्यपालांची मुदत संपली तरी सुद्धा ते कंटिन्यू राहतात जोपर्यंत पुढचे राज्यपाल तिथे येत नाही. तेव्हा हा बेसिक कायदा आहे आणि सर्व कायदे हे राज्यघटनेच्या कायद्याशी सुसंगत असावेच लागतात. आणि त्यामुळे आत्ता मला जे दिसत आहे त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या बाजूनी हे जे स्पष्टीकरण आहे थोडंसं उद्धव ठाकरेंच्या बाजूनी जात आहे. पुन्हा क्लिअर करतो की राजकीय पक्षांचा विचार मी करत नाहीये, मी तुम्हाला फक्त कॉन्स्टिट्युशनल अनालिसिस सांगतोय. पण सर निवडणूक आयोगाचा जेव्हा केव्हा निकाल आला आता तर याचा परिणाम सुप्रीम कोर्टामधली जी सुनावणी आहे याचा या निकालाचा आधार तिकडे दिला जाऊ शकतो का? दोन्ही पक्ष ते वापरू शकतात, त्याच्यावर परिणाम होईल का? काय सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय म्हणतो याचा परिणाम इलेक्शन कमिशनवर होऊ शकतो. इलेक्शन कमिशन काय म्हणतो याचा परिणाम सुप्रीम कोर्टवर होत नाही. ओके.